यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात BSNL सेवा ठप्प, शासकीय फोन लागत नसल्याने जनता नाराज। जिल्ह्यातील BSNL लँडलाईन फोन अनेक तालुक्यात ठप्प झाले असून प्रामुख्याने शासकीय कार्यालयात BSNL नेटवर्क आहे, मात्र लँडलाईन फोन हे सर्वसामान्य जनतेसाठी एक आशेचा किरण होता, तोही फोन बंद झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याची संपर्क यंत्रणाच ठप्प झाली आहे। जिल्ह्यात BSNL लँडलाईन सेवा गेल्या काही वर्षापूर्वी सुरळीत झाल्यामुळे अनेक नागरिकांना संपर्क साधणे आणि आपल्या परिसरांचा, गावाचा आणि अप्रत्यक्षपणे जिल्ह्याचा विकास साधण्यास मदत होत होती। मात्र गेले काही महिने BSNL लँडलाईन सेवा अनेक तालुक्यात ठप्प झाली असून सुमारे 3500 फोन कनेक्शन बंद पडले आहेत, त्यामुळे अनेक शासकीय कार्यालयातून जनतेसाठी देण्यात आलेले लँडलाईनचे नंबर निरुपयोगी ठरत आहेत। शासकीय कार्यालयातून नागरिकांना अधिकारी मोबाईल नंबर देतच नाहीत, त्यामुळे नागरिकांना याचा मनस्ताप होऊ लागला आहे। यामध्ये प्रामुख्याने बँका, MSEB, पोस्ट, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समितीचे सर्व विभाग तसेच विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी विविध शासकीय सेवा देणाऱ्या कार्यालयातील BSNL लँडलाईन अनेक ठिकाणी बंद झाल्यामुळे जनतेची चांगलीच परवड सुरू झाली आहे। खुद्द रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशनचे नंबर वाहतूक पोलिसांचे नंबर लागत नसल्याने जनता नाराज झाली आहे। एकूणच BSNL सेवा ठप्प झाल्याने जनतेतून या गैरसोयीबद्दल नाराजी पसरली आहे।